कोमेजून निजलेली एक परी राणी उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी। बाबा तुझं ऑफिस खूप लांब गेले म्हणून तुला लवकर येता आलं नाही। एवढ्या लांबून आल्यावर खूप दमतोस ना रे? आज आलास की मला उठव, मी तुझे पाय चेपून देईन, तुझी लाडकी मुख धा। मला दिसला तिथे तो विचारत होता मुग्धा विषयी। आज नाही सोडणार तुम्हाला मुलगी, आता चांगली मोठी झाली असेल तुमची ना। ओ मॅडम, शिवाजी नगर। मॅडम तुम्ही मला लय आवडता, तुम्ही लाल ड्रेस घालता ना, लाल छोटा, त्याच्यात तुम्ही जाम सांभट वाटता। मिस रिंकू, तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय की तुमच्यावरती अत्याचार झाले, गप्प का बसलात? घरचे का गप्प बसले? योना, हे सगळे साक्षीदार खोटे आहेत, ही सगळी माणसं खोटी आहेत। ट्रेन मध्ये, बस मध्ये, कॉलेज मध्ये, कामावर, इनफॅक्ट देवदर्शनाच्या लाईनीत सुद्धा या पुरुषांच्या आमच्या अंगावरून फिरणाऱ्या किळसवाण्या नजरा आणि केलेले घाणेरडे स्पर्श हे आमच्या लक्षात येत नाही असं वाटतं का? तुला स्त्रियांकडे बघण्याचा या पुरुषांचा दृष्टिकोन बदलायला नकोय? रिंकू पाटील किंवा निर्भया सरकार जेव्हा केसेस उभ्या राहतात ना, तेव्हा हा समाज काय करतो? तर मेणबत्त्या घेऊन उभा राहतो। तेव्हा मला माझे बाबा योग्य वाटतात, कारण का त्यांना कळलेलं आहे आता मेणबत्त्याने मशाली पेटायला हव्यात। कृष्ण अगोदर 7 मुली मारल्या कंसाने, वसुदेवानी कृष्णाला वाचवलं, 7 मुलींना का नाही वाचवलं? बाप होता ना तो त्यांचा पण। तुम्ही जगातले सगळ्यात चांगले बाबा आहात। सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला, दमलेल्या पावाची आखा